फेरेसिस मशीन जे आहे ते फंक्शनल झाली आहे आणि याला FDA आणि ICMR कडून त्याला मान्यता सुद्धा मिळाली आहे। आता मला जे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये जेवढे लोक जे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते आणि ते बरे होऊन घरी परतले आहेत त्या सर्वांना माझी अशी विनंती राहील की त्यांनी जे आता नवीन रुग्ण येत आहे काही क्रिटिकल रुग्ण आहेत त्यांची तब्येतीसाठी आणि त्यांचे स्वास्थ्यासाठी जेणेकरून ते लोकसुद्धा बरे होतील याच्यासाठी प्लाझ्मा डोनेट करणे आवश्यक आहे। तुम्ही असे सर्व लोकांना आवाहन करतो जे लोक पॉझिटिव्ह होऊन ते बरे होऊन जे आहे ते घरी परतले आहेत त्या सर्वांनी त्यांचा जो ब्लड आहे तो डोनेट करावे त्यांचा प्लाझ्मा डोनेट करावे जेणेकरून आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर प्लाझ्मा थेरपीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांना बरा करून